नमस्कार मित्रांनो, आपण पाहता यवतमाळ सिटी आणि मी आहे मंगेश। मित्रांनो, आज मी आलो सुप्रसिद्ध मूर्तिकार सचिन नाना मानेकर यांच्या मूर्तिकला केंद्रात आणि खूप सुंदर देव्या घडवत असतात हे मूर्तिकार। आणि या मूर्तिकाराची एक जी मूर्ती आहे ती आपल्या सर्वांना प्रचलित आहे आणि ती जी मूर्ती आहे ही आपल्या स्क्रीनवर बघू शकता। हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ आठवडी बाजाराची देवी विराजमान होत असते ती मूर्ती, हेच मूर्तिकार घडवत असतात। आपण बघू शकता स्क्रीनवर शेडमध्ये देवी तयार झालेली आहे, आता थोड्याच वेळात नेण्यात येणार आहे मित्रांनो। आणि या देवीचे जो मुकुट आहे तो सोन्याचा असतो, संपूर्णपणे सोन्याचा असतो हा मुकुट। आपण बघू शकता, बघा किती सुंदर देवी आहे। आणि आठवडी बाजारातील देवी आहे 2020 या वर्षीची। आपण बघू शकता सुनील मानेकर हे देवी घडवत असतात आणि अन्य देवी त्यांनी खूप सुंदर घडवलेले आहे, आपल्याला दाखवून देतो मित्रांनो। हे बघा, आपल्या देवीचा मुकुट प्लेन दिसेल, ते का त्याचं कारण असं आहे की सोन्याचा आणि चांदीचा मुकुट असतं त्यांच्या मुकुटच्या वर, म्हणून ते प्लेन असतं। आपण बघू शकता खूप सुंदर मूर्त्या घडवत असतात हे मूर्तिकार आणि जिवंतपणा असतो या देव्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून येईल, बघा खूपच सुंदर। आपल्या सर्व या शेडमधील मूर्त्या दाखवतो जे सुनील नाना मानेकर यांनी घडवलेले आहे, खूपच सुंदर मूर्त्या घडवतात ते, अप्रतिम मूर्त्या घडवतात। बघा किती सुंदर मूर्ती आहे, अजून सात चढवणं बाकी आहे थोड्या मूर्तीला, परंतु तरी चेहऱ्यावरील तेज बघा मित्रांनो, तुम्ही स्तब्धवाले तेज बघून आपण बघा। अमेझिंग आर्टिस्ट आहे सचिन मानेकर, हे खूपच सुंदर बघू शकता आपण, बघा तुम्हाला दुरूनही दाखवतो मी, संपूर्ण देव्या दाखवतो। बघा यानंतरची देवी ही आपल्याला हवेत दिसून येईल थोडीशी। वाघ बघा, चारही पाय वर आहे या वाघचे, सिंहाचे बघू शकता आपण। आणि देवी खूपच सुंदर आहे, बघा खूपच सुंदर देवी आहे, पण बघू शकता सुंदर सुंदर देव्या घडवत असतात मूर्तिकार। आणि अशा मूर्तिकारांमुळेच आपल्या यवतमाळचा संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक लागतो मित्रांनो आणि महाराष्ट्रातून पहिला क्रमांक लागतो, हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो आपल्या यवतमाळातील मूर्तिकारांवर आणि या यवतमाळातील संपूर्ण लोकांवर सुद्धा। आपण बघू शकता सुंदर देव्या घडवत असतात, बघा पुढची देवी दाखवतो आपल्याला, सिंहावर बसलेल्या अवस्थेत आहे आणि ही देवी सुद्धा सर्व देव्याप्रमाणे सुंदर आहे, साज वगैरे संपूर्णतः चढलेला आहे या देवीवर। आणि बघा ही साज चढलेली देवी किती सुंदर दिसते, खूपच सुंदर शोभते बघू शकता आपण, खूपच सुंदर बघा ते मुकुट वगैरे जे हिरे वगैरे जडलेले आहे किती शोभून दिसत आहे ते, जणू जिवंतपणा आलेला आहे या मूर्तीत देवीच्या। आपण बघू शकता बघा संपूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला। आणि यांचा जो शेड आहे मूर्तिकला केंद्र आहे सचिन मानेकर यांचा, हा अर्नी रोडवर स्थित आहे, बघा किती सुंदर दिसते देवी, वेगळ्या पोझिशनमध्ये बनवलेली देवी आहे सिंहावर आणि खूपच सुंदर दिसते बघा। सर्व देव्या जवळपास सुंदर आहे, सर्व देव्या खूपच सुंदर। आणि आपल्याला कशा वाटल्या ह्या सर्व देव्या आपण नक्की कमेंट करा, या कमेंट मित्रांनो माझ्यासाठी नसून या मूर्तिकारांसाठी असतात, या कमेंटमधून त्यांना प्रेरणा मिळत असते, म्हणून सुंदर सुंदर कमेंट करत जा मित्रांनो। जर आपल्याला आवडलं तर हे कमेंट माझ्यासाठी नाही, मूर्तिकारांना प्रेरणा देण्यासाठी असतात। बघा सिंहासनावर बसलेली देवी आणि सिंह किती भयंकर दिसतोय, हा सिंहासनावर बसलेली ही देवी आहे आपण बघू शकता मित्रांनो, थोडा साथ चढवणं बाकी आहे या देवीचा, परंतु सुंदर देवी आहे, खूपच सुंदर कलाकृती बघा, किती हलकीशी स्माईल असते या देवीच्या चेहऱ्यावर, जणू देवी सध्या हसते असं जणू भासते बघा। आणि मित्रांनो सचिन मानेकर या मूर्तिकाराचा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।